नमस्कार बायकांनो आणि गडी माणसांना पण नमस्कार आहे, कारण की हा जो व्हिडिओ आहे तो बायकासाठी खास आहे, कारण की सहजासहजी बायकाच कामं करतात घरातले, गडी माणसं थोडी कमी करतात, कोणी कोणी करतं, जे करत असेल त्यांना तर मला सल्यूट आहे माझा, त्यांना जे करत नसेल तर त्यांना प्लीज तुम्ही पण करा जा, कारण की सर्वच बायकाला घरामध्ये खूप कामं असतात, तरीही नवरे बोलतात की तू काय करते घरी राहून, असं काही नाही, एक दिवस तुम्ही पण घरी राहून बघा आणि दिवसभर जी बायको काम करते ते सर्व काम तुम्ही करून बघा, मग तुमच्या लक्षात येईल की बायकाला पण घरामध्ये खूप काम असतं. चला, हे तर आपलं रोजचंच आहे, आता रोजचंच मडं त्याला कोण गाड अशी गोष्ट आहे. आपला आज व्हिडिओ आहे किचनची साफसफाईचा. मी किचनची साफसफाई करत आहे, मला ह्या घरामध्ये येऊन कंप्लीट 4-5 महिने झाले असेल, तुम्ही म्हणजे कंप्लीट 2-3 महिन्यापासून ह्या राडा काढला नव्हता, जेव्हा आले तेव्हा 2 साफसफाई केली होती, पण आता ही 3 साफसफाई चालू आहे, म्हटलं चला छोटासा व्हिडिओ बनवूया. तर हे तुम्हाला दिसत आहे ना, ते बघितलं किती घाण झालेली आहे. मी नेहमी वरच्यावरच पुसत होते, म्हणजे 1 महिना झाले वरच्यावरच पुसते, तसं दुसऱ्या दिवशी तर पुसतच असते, पण आज म्हटलं चला डीप क्लिनिंग करूया, कारण की खूप राडा झाला होता, 2-3 दिवस मी पुसलं नाही, तर ते जे डाग पाण्याचे लागले ते असे डाग होतात ह्या टॉल्याला. ही मी टॉली घेतली आहे ना, तर सर्वात बेस्ट म्हणजे चांगल्या क्वालिटीची घेतली होती. आणि पहिले कसं होतं माहिती आहे का, हे बघा हे असं काढता येते आता, पहिले यालाच म्हणजे चिटकिटळत होतं टॉली, तर ती घासायला तर खूप त्रास होत होते आणि ते डाग पण निघत नव्हते. आता आपण सर्व हे काढून घासू शकतो. तुम्हाला पण कधी किचन बनवत असेल तुम्ही तर अशाच टॉल्या घ्या, कारण की आता हे नवीन निघेलं आहे, ते जुनं मॉडेल होतं ना तर ते बिलकुलच चांगलं नव्हतं, तिथं तर अशी डाग तर खूपच लागत होती त्याला, पण हे एका गोष्टीनं चांगलंच आहे, अशा म्हणजे आपण काढून स्वच्छ घासून आणि चांगलं उन्हामध्ये पण सुकू शकतो किंवा घरात पंख्याखाली पण ठेवू शकतो. आणि ठीक आहे, फक्त एवढंच आहे की वल्ले भांडे ठेवू शकत नाही, वल्ले भांडे ठेवले तर असे डाग पण लागतात, आणि हे बाजूबाजूला त्याचं लाकडाचं बनेलं आहे तर ती लाकडं पण फुगू शकतात. तरी पण आमची म्हणजे जे काही बनवलं आम्ही चांगल्या क्वालिटीचेच बनवेलं आहे, कारण की पाणी तर लागणारच आहे किचन आहे म्हटल्यावर तर एवढं तेवढं पाणी तर लागणारच आहे ना. तर बघा मी असं बाथरूममध्ये हे धुत आहे स्वच्छ, कारण की बेसिनमध्ये नाही धुत आहेत, मोठं पडतं ना ते, तर अशा प्रकारे मी स्वच्छ करून घेतलेले आहे सर्व भांडे, म्हणजे जे टॉले आहे ते सर्व स्वच्छ करून घेतलेले आहे. तुम्हाला एकच दाखवली आता मी घासताना कशी घासते म्हणून, कशी धुते म्हणून, तर असं बाथरूममध्ये व्यवस्थित धुता येते. आता बघा किती भांडे पडेल आहे, किती राडा पडेल आहे, खूप भांडे आहे घासायला, वर पण आहे, तो वर्षे तर मी काढलेच नाही, आता पण मी जे लागेल तेच भांडे वर ठेवणार आहे, कारण की मी खूप वैतागले ह्या भांड्याला, खूप राडा होतो. आता हे बघा हे साईडला आहे ना, स्टीलचं आहे, तर याला जास्त पाणी लावायचं नाही, पण तुम्ही महिन्यातून 2 महिन्यातून असं ताराच्या घासणीनं घासू शकता, पण जास्त पाणी लावू नका. मी घासते का, कारण की कुठं मी जसं लावलं ना तसं घासलं नव्हतं, मी वरूनच पुसून घेत होते, पण आता मला थोडा चिकट वाटतं ना, त्याच्यामुळं मी घासत आहे, थोडी घासणी लावत आहे, सारखं करायला पण चांगलं नाही, लगेच खराब होईल, पण मी म्हटलं ना चांगली क्वालिटी आहे म्हणून थोडं ठीक आहे. तर बघा मी कशी स्वच्छता करत आहे, खाली पण थोडी घाणच झालेली आहे, घाण म्हणजे भरपूरच झालेली आहे, कारण की खाली आपण काढत नाही ना सहजासहजी. आता मी जशी रूममध्ये ह्या रूममध्ये आले ना तर मी पहिलेच म्हणजे काढलंच नाही म्हटलं तरी चालेल, जेव्हा नवीन आले ते तेव्हा तर स्वच्छता केलीच होती, पण असं काढून घासले नाही आत्तापर्यंत, 2 केलं होतं पण तेव्हाच केलं होतं. आता समजा 2-3 महिने झाले असेल मी असं काढून घासलं नाही, कारण की तुम्हाला तर माहीत आहे नवीन घर असलं की ते नवीनच वाटतं माणसाला, थोडं जुनं जुनं होत चाललं तर मग
15 दिवसाला पण साफसफाई करावी लागते, कारण की मग केलं की लगेच घाण होतं. नवीन घरामध्ये पटकन घाण नाही होत. तर मी अशा प्रकारे स्वच्छ करत आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला पण किचन कधी बनवायचं असेल तर अशा प्रकारेच करा, कारण की हेच बेस्ट आहे मी जे करेल आहे. याच्या व्यतिरिक्त बेस्ट तर काहीच नाही आहे. पहिले जी जुनं स्टाईल होती ना, त्याला खूप प्रॉब्लेम होत होता. म्हणजे असं काढायला घासायला, हे आपण काढू पण शकतो, घासू पण शकतो, सर्व व्यवस्थित आपण करू शकतो. स्वच्छता आतमध्ये जाऊन पण स्वच्छ करू शकते. आता मी जे काढलं आहे ना बाहेर, त्याच्या आतमध्ये जाऊन पण मी स्वच्छ करू शकत होते, पण मी नाही केलं. मी इकडून साईडूनच उभं बसून केलं आहे. तर आपण अशा हे टॉवेलला ना आपल्या सर्व काही मनासारखं करू शकतो, म्हणजे स्वच्छता. तर बघा तुम्ही मी कसं स्वच्छ केलं. खूप मेहनत लागती करायला, भीती पण वाटत होती की जास्त पाणी लागलं तर खराब होईल खराब होईल. म्हणजे लगेच नाही होत खराब, पण वर्ष दोन वर्ष झाले की खराब व्हायला लागतो. म्हणून कसं आहे माहिती का, थोडं सांभाळूनच पाणी लावायचं. मी पाणी लावतच नव्हते. हे जो कपडा आहे ना, कपडा नाही काय म्हणतात याला आता, हे बघा हे आहे ना, काय म्हणतात माहिती नाही आता लक्षात पण नाही माझ्या काय म्हणतात. तर याला म्हणजे चांगलं असं पाणी निथरून घ्यायचं आणि ते पुसायचं, म्हणजे पाणी लागत नाही. खूप हा कपडा कपडाच म्हणते मी आता, जाऊ त्याची असन ते खूप चांगला आहे. आणि बघा अशा प्रकारे मी सर्व स्वच्छ करून घेतला आहे. आता हे साईडला पण कप्पा आहे, हिच्यात पण डब्बे ठेवण्यासाठी हा कप्पा आहे. तर हे पण मी स्वच्छ करून घेत आहे, ते पण मी घासून घेतलं, सर्व स्वच्छ करून घेतलं. आता इथं मुलगा शूट घेत आहे. आता हे बघा मी सर्व घासलं आहे, ते भांडे बाकी आहे घासायचे. म्हणजे जे जेवढ्या पण टॉल्या आहे ना त्या घासल्या आहे. त्या घासल्यानंतर आता मी चहा ठेवत आहे, कारण की सकाळी पिला होता चहा, संध्याकाळी पिला नव्हता, म्हणून तलब आली होती चहा प्यायची. तर मी चहा पित आहे. आता इथं तुम्हाला सांगत होते की बघा किती राडा पडलेला आहे बेडरूममध्ये पण, नाही बेडरूम नाही, हॉलमध्ये पण राडा आहे आणि किचनमध्ये पण राडा आहे असं मी सांगत आहे. तर आता मी चहा पिते. चहा पिणं झालेलं आहे, आता मी भांडे घासते. इथं विम लिक्विड आहे ना ते पण टाकते, आणि साबण आहे ते पण मिक्स करते. म्हणजे दोन्हीच्या यानं मस्तपैकी भांडे पण निघतात खसा खसा. घासते आता छानपैकी. तरी पण मी 8 दिवस भांडे घासले आहे बरं का, जे घरी म्हणजे इथं आहे ते, म्हणजे मी जे वापरते तिच्यातले 8 दिवस भांडे घासले होते. बाकीचे तर वरच आहे, पण जे आता इथले खालचे पण भांडे आहे ते पण वर ठेवायचे आहे मला. नको येऊ राडा, मी वैतागून गेले ह्या राड्याला. आता किती काम निघते, किती म्हणजे बरंच बरं आहे. आता बघा मी अशा प्रकारे आता हे घासून घेत आहे. बाहेर इडली वाडला पण आलेला आहे, पुंग पुंग करत आहे. मी जेव्हा आता आवाज देत आहे ना व्हिडिओला, तेव्हा इडलीवाला आला होता. सकाळची वेळ आहे. आता हे बघा मी असा कपडा टाकते, आणि कपडा टाकल्यानंतर हे सर्व भांडे सुकवत असते तिथं. आणि हा गॅस बघा, दोनदा पण सकाळी पण चहा उतू गेला, आणि आत्ता पण मी चहा केला ना तो पण उतू गेला. कधी कधी रोज दोन्ही टाईम उतू जातो, कधी कधी जात नाही. चहाचं काय, त्याच्यामुळेच हे बर्नर खराब होतात चहा उतू गेल्यानंतर. कधी तिथं उभं पण असलं तर कधी कधी नकळत उतू जातं, कधी कधी नाही सहजासहजी नाही जात, पण जातोस हप्त्यातून दोनदा तीनदा तरी उतू जातोस. तर आता बघा मी गॅस पण साफ स्वच्छ करून घेत आहे. तिकडं समोर लोणच्या ज्या बरण्या आहे, आतमध्ये ठेवल्या होत्या तर काढल्याच नव्हत्या. खायला कोणाला शौक नाही, पण आणायला मात्र लय कंड आहे मला. आणि जेव्हा नाही आणलं तेव्हा वाटतं खायचं, आणि जेव्हा असलं तेव्हा खाणे वाटत, अशी गोष्ट आहे ती लोणच्याची. मी पण लोणचं पण करेल आहे. मी मागच्या वर्षी लोणचं पण आहे माझं घरातलं, त्याला तर तोंडसुद्धा लावलं नाही आम्ही. आणि बाहेरच्या भरण्या होत्या ना वेगवेगळ्या प्रकारच्या, लिंबाचं, मिरचीचं, लिंबाचं गोड, ते लोणचे घेऊन आले होते मी. तर बघा मी कशाप्रकारे स्वच्छ करत आहे. मस्त लगे चांगलंच खसा खसा करत आहे, सर्व काही लगे भारीच आहे, सर्व टकाटकच हो राहिला. आता काम लगे बघायचंच काम नको, जसं काही जसं तसंच राहणार आहे. आता स्वच्छ केलं की दबल उद्या सोनसारखं आहे, अशी गोष्ट आहे त्या किचनच्या वट्याची, किचनची. कारण की 24 तास किचनमध्ये राहावं लागलं म्हटलं तरी चालतं. चहा ठेवा रे, जेवण बनवा रे, नाश्ता करा रे,
वरच काही काही आहे प्रत्येकाच्या मागं, ज्याला जे लागेल ते द्या रे, म्हणजे तो किचनचा वाटा घाणच होत राहतो सारखा सारखा, काय करा काम करू करू, वैतागले मी त्या कामाला, सारखं घाण होत राहते, करू काय त्या कामाला, आता मी वैतागून गेली आता जाऊ दे, पण करावंच लागते मलाच, काय साऱ्या बायकाला करावं लागते, लयच येतो आहे माणूस ते पुंग पुंग करू आला, इडलीवाला येतो आहे याच्यामध्ये डिस्टर्ब करू आला, आता काय करू, म्हटलं शांतता आहे, म्हटलं द्या आवाज, पण ते इडलीवाला पुंग पुंगच करतो आहे सकाळी, लयच येतो इडल्या घेऊन विकायला, काय मग करते आता कामं, काय आपल्याला कोणी करू लागणार थोडी आहे आता, मला आपले कामं आपल्यालाच करणं आहे, साऱ्याच बायकाला करावं लागते म्हणा, मलाच काय नवलाचं करावं नाही लागत म्हणा, साऱ्याच बायका मेहनत करतात, सारं करतात म्हणा, आता माझं काम लय येड्यावं आणि लय मला लागते स्वच्छ, काय सांगू तुम्हाला, पसारा पडेल असला की मी सारखं तेच चालतंय, पसारा पसारा पसारा, आणि ह्या घरात तर पसाराच होतं आहे, कोणी हात लावत नाही कामाला, काय सांगा तुम्हाला, लय काम करावं लागतं, कोणीच हात नाही लावत कवडीचं, केलं तरी 200 सारखं करतात, काय आता बरंच बरं आहे, आता हे बघा हे बेसिंग घासून घेते मी चांगलं कच्चा कच्चा, लय बेसिंग पण चिकट होतं आहे, इथे काय होतं आहे का ना, इथलं घासते दोन टाईम घासते तरी चिकट होतं आहे, आणि लय कसं तरी होतं आहे, मग ती पाहून मला भांडे ठेवानी वाटत ना, तर ते दोन टाईम घासत असते, ब्रश आणला त्याला घासासाठी लगे खसा खसा, तर बघाच तुम्ही आता कसं घासत आहे मी खसा खसा, आता बघा नळ पण घासून घेत आहे, चालू झाले बापा काम करणारे बाहेरचे लोक म्हटलं, आता लोक नाही काम करणार इकडे, लय कामं चालू आहे आमच्याकडं, आवाजच येत राहतो, नुसतं कामच कामं चालू, ही बिल्डिंग झाली की त्या बिल्डिंग, त्या बिल्डिंग झाली की ते चालूच राहतं लगे, या पोरीला अभ्यास करू दे ना, या आवाजानं लय वैतागले बापा मी खरंच, तर बघा नळ पण घासून घेतला आहे मस्त स्वच्छ करून घेतला आहे नळ, आता हे ब्रश पण घासावं लागतं आहे, त्याला दुसरी घासणी बरं का, ती घासणी नाही वापरत, त्याला दुसरी घासणी करेल आहे, ब्रश घासायला ते बेसिंग घासायला सर्व दुसरं करेल आहे, त्यो आता दुसरं काय सारखं सारखं बदलत राहते, येतं आहे ना ते डब्याला भेटतं आहे घासणी सारखी सारखी, डब्बा विकत आणते तर त्याला घासणी पण येते रोजची, म्हणजे हप्त्याची एक घासणी पण येत असते, मग बदलत राहते सारखं, बघा आता किचनचा वाटा कसा स्वच्छ केला मी ना, पण काही तर नमस्कार करू राहिले तुम्हाला, तर बघा एवढे भांडे घासले मी ना, तरी इकडं इकडं बाजूला दाखवलं नाही तुम्हाला, इकडं भांड्याचा राडा पडेल आहे, म्हणजे इकडं इकडे इकडच्या साईडला दाखवलं नाही मी तुम्हाला, आता नवरा आला आहे घरी, रात्रीची वेळ झाला, रात्र झाली होती ना, नवरा आला आहे घरी, बिचारा दमून आला आहे, सकाळचं जेवण होतं पडेल, पण आता म्हटलं भात करते, आवाज राहिला बरं का बाहेरचा, पण समजून घ्या, आता म्हटलं भात करते, जिरा राईस, आता काही मन नव्हतं स्वयंपाक करायचं, म्हणजे दमले काही नाही, दमले काही नाही, मी काम करू करू काम करायची सवयच आहे मला, पण म्हटलं भातच लावते, कारण की दुपारी जास्त जेवण केलं होतं ना, अंड्याची भाजी केली होती दुपारी, आणि ती भाजी आहे अजून तशी, आता इथं येणं पोर आणलं म्हणत आहे, उठा उठा, नवऱ्याला म्हणते उठा उठा, तर कोणी उठायला मागत नाही, पोरीला म्हटलं उठव माय आणते जेवण, तर पोरगी उठली, पण हे दोघं बापले काय उठत नाही धडकन, बापा काय करा थांबा म्हणतात, लय थांबा, रात्रीचे 10 वाजू राहिले तरी थांबा म्हणतात, हे बघा मग आता हे चपाती पण सकाळची सही आणि अंड्याची भाजी पण सकाळची,